अज्ञातिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलयेन तस्मै श्रीगुरुवे नमः। भारत जन्म एक उदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटि कोटि जनता की जय। आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर संदीप तांबारे सर आणि त्यांच्या सहभागीवरती नेहमी त्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळं त्यांचं नावच आहे पल्लवी म्हणजे पालवी रुग्ण। त्यामुळे जो म्हणतो ना आपण की एखादा बेल लावला दारावरी आणि तिचा गेला बेल गगनावरी, तर त्या सर्वांच्या पाठीमागे आमच्या पल्लवी ताई आहेत की डॉक्टर पल्लवी संदीप तांबारे। जरी हा बेल गगनावर जरी गेला असेल तर मी पाहतो तेवढ्याच वजनाच्या अजून पल्लवी ताई आहेत, त्यांच्यावर अजूनही एक किलोवर सुद्धा आहे, त्याचं वजन वाढलेलं नाहीये, हे पण मी एक थोडस पाहावं लागेल असं मला वाटतं। आणि त्यानंतर आदरणीय आपल्या संस्थेचे सचिव प्राध्यापक रामचंद्र खोपे सर, त्यानंतर डॉक्टर भुगे सर, डॉक्टर रोहित शेंडगे सर आणि आपले जाफर भाई शेठ आणि उपस्थित सर्व धन्वंतरी देवतेच्या अनुशासनाने माझे सर्व सहकारी आणि माता भगिनी, आज आपण येथे जे जमलेलो आहोत आयुष व्यसन मुक्ती केंद्र या ठिकाणी, तो म्हणजे आज जो आहे तो धन्वंतरी किंवा धन्वंतरी दशी जो दिवाळीचा जो सण आहे जो तमसोमा ज्योतिर्मय किंवा अमृतम रमय आणि असतोमा सर्व म्हणजे अधर्माकडून धर्माकडे जाण्यासाठी आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा जो आपला दीपोत्सव सणाचा राजा जो सण आहे त्या मध्ये जो आपला धन्वंतरी दशी आहे आणि विशेषतः याच दिवशी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस जो आपण साजरा करतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांनी आपल्याला जसं 31 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो तशाच पद्धतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून आज आपण धन्वंतरी दशी दिवशी आपण साजरा करतो। आणि आज विशेषतः ज्यावेळेस आम्ही उपजिल्हा रुग्णालय पडणार येथे सकाळी धन्वंतरी जयंती साजरी केली आणि राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा केला तेव्हा संदीप सर मला सांगू असं वाटतं की आपल्यासारख्या काही वैद्यांनी एवढं छान प्रकारे कार्य केलेलं आहे आणि प्रात्यक्षिकरित्या करून दाखवले हा जयंत आणि हा सूर्य अशा पद्धतीने जे कार्य केलं त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज मला जे काही जिल्हा आयुष्य अधिकारी आमचे होते त्यांनी सांगितलं की वर्ण अशा काही सूचना आहेत की राष्ट्रीय हा तुमचा शब्द काढून टाका, सध्या तरी राष्ट्रीय आयुर्वेद दिन एवढंच टाका का, तर भविष्यामध्ये पुढच्या वेळेस आपल्याला कदाचित हा बॅनर बदलावा लागेल कारण इथे राष्ट्रीयच्या ऐवजी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याचे नक्कीच पाहिजे आपण सर्वजण आहोत असं मला वाटतं। कारण आज 110 देशांमध्ये आपला आयुर्वेद दिवस साजरा केलेला आहे, त्याचे एक खरोखर जी जाण आहे जे जगाला मला म्हणायचं आहे की ते खरंच आहे, कारण आपल्या शास्त्रामध्ये तेवढं आहे। कारण तुम्ही जे काही मानव कल्याण विश्वशांतीसाठी झटणार जे आपल्या शास्त्र आहे ज्या वेळेस पूर्ण जग हे कुठेतरी अंगाला कलर लावून जंगलामध्ये कुठेतरी आग किंवा लाल सांगण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेस आपला आयुर्वेद शास्त्र हे संपूर्ण जगाला सूर्याप्रमाणे मार्गदर्शन करेल, म्हणजे अशा प्रकारचे जे आपले जर पूर्वज पाहत गेलं आपण तर कुठे ना कुठं ऋषी मुळे त्याच्या अगोदर जर गेलं तर आपण जीवन ठेवतात अशा प्रकारचे आपले पूर्वज। आणि इतर देशांच्या जागतिकचा विचार जर केला तर ते कुठे राजे राजवाडे महाराज वगैरे पाठी करत दिले, त्याच्यामुळे आपल्या पत्रकांच्या अंगामध्ये अशा प्रकारचं रक्त वाहतंय, त्याच ऋषीचं रक्त वाहतंय, त्याच देवतांचं रक्त वाहतंय, हे कुठेतरी आपल्याला स्वस्वरूपाची जाणीव निर्माण झाली पाहिजे। आणि ह्याच पद्धतीची आपली ताकद जी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे आणि ते गतवैभव प्राप्त करून देण्याचं कार्य हे माननीय आमचे संदीप तांबारे सर आणि मॅडम ह्या आपल्या कृतिशील कार्य आपल्याला करून दाखवत आहेत। आम्हालाही कोणतरी मजा मिळते, मी आपल्याला सांगू इच्छितो की 4 वर्ष जुनियर आमचे डॉक्टर संदीप तांबारे आहेत, जेव्हा ते जी विद्यार्थी जे वसंतदादा पाटील आयुर्वेद मेडिकल सांगलीमध्ये शिकत होतो जेव्हा याची बॅच आली तेव्हा त्या बॅच मध्ये आम्हाला थोडं कौतुक हेच होतं की आमच्या भागाकडचा मी बारशे सामान्यानंतर कोणतरी आलाय म्हणून तिकडे पाहत होतो, पण नाही त्याच्याकडे मी माझ्या भागाकडचा विद्यार्थी मी पाहत नव्हतो तर आमचं पूर्ण जे काही कॉलेज आहे ते डॉक्टर संदीपकडे पाहत होतो कारण माझ्या बॅच पाळायला दिसत होते। त्याच म्हणजे म्हणतो ना आपण की अष्टपैलू व्यक्तीला तो काय असतो की त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यावेळेस तर त्या पद्धतीने हे मोठ्या माणसांचं लक्षण आहे प्रत्येक कोटी किंवा हास्य हे स्वतः म्हणून कधीही सांगण्यासाठी प्रयत्न करतात, पण त्यांनी करून दाखवला त्यांच्याबद्दल सांगण्यापेक्षा आपण स्वतः पाहतच आहोत असं मला वाटतं। एवढंच नाही तर आमचं
मागच्याच महिन्यामध्ये गेटटुगेदर झालं होतं तेव्हा अल्युमिनियम नाव गेटटुगेदर झालं. संपूर्ण आतापर्यंतच्या बॅच लेखक आल्या होत्या त्यामध्ये सुद्धा सगळ्यात उत्तम दिसणारे आणि विशेषतः आमच्या कॉलेजला देणगी देणारे हे आमचे ज्युनियर हे पहिले तिथं होते. म्हणजे ज्या वेळेस आपल्या शिष्याकडे आपल्या मुलाकडे जास्त आपला पराजय मिळला त्यावेळेस आपलं यश असतं. तर हे यश हे आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलं. तर मला ह्यात सांगायचं की ज्या वेळेस हे आयुष व्यसन मुक्ती केंद्र यांचा डंका जो संपूर्ण जगामध्ये आज होतोय किंवा कोरियापासून ते मध्ये एशिया पुरस्कारपासून ते म्हणजे स्थानिक लेवलपासून ते राज्यस्तरीयपासून ते नॅशनल पासून ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत जे पुरस्कार आणि त्यासाठी आपल्या सर्वांना जर बोलत असेल तर कदाचित हा नकुतरी आवडतो आम्हाला होणार असेल तर आम्हाला ते सगळेच आवडणार जाणून आणि हे लक्षात घ्या की एवढी मोठी व्याप्ती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीची मी असं म्हणेन की खरोखर ते माझ्यासाठी एखाद्या छोट्याशा दिव्याने पर्यंत प्रकाश टाकण्यासारखं होईल. पण तरी मी सांगण्याचा प्रयत्न करतो की आपलं शरीर हे शरीर मन आणि आत्मा या तीन स्तरावर अवलंबून असतं. शरीराला होतात ते व्याधी मनाला होतात ते आधी आणि आत्म्याला होतात ते पवित्र. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींवर विचार आज आधुनिक शास्त्राचा जर विचार केला आधुनिक शास्त्र इज द नथिंग बट इट इज अ वन ऑफ द डेव्हलप्ड ब्रँचेस ऑफ आयुर्वेद. हे मानव समाज हे तितकं सत्य आहे. त्याला 5 वर्षाचा 500 वर्षाचा इतिहास आहे पण आज भारतीय संस्कृतीला 10,000 वर्षाचा इतिहास आहे. कारण माणूस जन्मला किंवा जी काही जीवजंतू जन्मले तर त्याच्याबरोबर प्रत्येक एखादा मोबाईल जर मी घेतला तर त्याच्याबरोबर त्याचा एक आटला शिकवत ते कसं वापरायचं काय करायचं. तर त्याच्या पद्धतीने आपण शरीरामध्ये जे काही आपल्याला 100 वर्ष किंवा 100 वर्षाच्या पुढेही दीर्घ सुखी संपन्न निरोगी आयुष्य कशा प्रकारे जगायचं सामाजिक स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य आत्मिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे कसं जतन करायचं त्याचा एक प्रकारचा बाळगणा किंवा एक प्रकारचा आटला म्हणजे हे आयुर्वेद आणि त्यानंतर बाकी चित्रशास्त्राचा उगम झालेला आहे. तर मला हे सांगायचं की जसं हिता हितम सुखम दुःखम आयुष्य असे हिता हितम मानवचित आयुर्वेदाचे म्हणजे आयुष्याला हितकर काय अहितकर काय केवळ औषधावरच नाही कारण का तर विम्याचे जे जरूरत आहे दूर म्हणजे स्वस्थाचे स्वास्थ्य रक्षण आतून असे विकार पोषण म्हणजे स्वस्थ व्यक्तीला स्वस्थ कसं दिलं जाईल आणि त्यातून आतून जे काही आहे म्हणजे आजारी पडतात त्यांना कसं नीट केलं जाईल आणि त्यांना पुन्हा कशा पद्धतीने मेडिसिन दिलं जाईल त्यांच्या लाईफस्टाईलनुसार दिनचर्या दिनचर्या बाकी इतर जे काही गोष्टी असतील त्याचे धन्यवाद व्यक्त करतो. एक लक्षात घ्या की चिनी भाषेमध्ये एक म्हण ऐकली
की तुम्हाला एक वर्ष जर 10 वर्ष समाजसेवा करायची असेल तर तुम्ही झाडे लावा आणि एक वर्ष समाजसेवा करायची असेल तर शेती करा आणि 100% जर समाजसेवा करायची असेल तर मनुष्य घडवा. आज मला सांगा की व्यसन ही इतकी वाईट अवस्था आहे की त्याचा परिणाम केवळ स्वतःच होत नाही तर त्या कुटुंबावर व पर्यायी समाजावर होतो. आज विशेषतः मोबाईल पासून ते सगळ्याच आम्ही पदार्थांचे व्यसन हे विशेषतः आपल्या तरुण पिढीला लागले. कारण जो तरुण जो असतो तो स्वतःच वैयक्तिक कुटुंबाचं आणि या समाजाचं आणि पर्यायी देशाचं भवितव्य त्यावर अवलंबून असतं. अशांना व्यवस्थित करणं म्हणजे एक प्रकारची मानव सेवा आहे, एक प्रकारची ती समाजसेवा आहे, पर्यायी एक प्रकारची देश सेवा आहे. म्हणून मला नतमस्तक व्हावं वाटतं की ह्याचं आणि या आपल्या गोष्टींना मदत करणारी इतर जे कोण आपल्या संस्थांपासून जे इतर कर्मचारी आहेत ते एक प्रकारचे देश सेवक आहे. खरोखर आम्हाला कौतुक वाटतं. त्यामुळं नेहमीच आम्हाला आदर किती कार्यक्रम वाटतात. मी सुद्धा तिकडे त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. मी सरांना नेहमी म्हणत असतो की एक कुठला तरी तिकडे आमच्याकडे चालू आहे अशा पद्धतीने किंवा कुठलं जे आपलं आरोग्याचं संविधान आहे ते आपलं घर एक यावं त्याच्यावर मनोगत आणि त्या पद्धतीने छापावं. वाईट एवढी गोष्ट आहे की या भारतामध्ये की अजूनही जसं व्यसन एक कीड लागली आहे तशा पद्धतीने अजूनही बऱ्याच गोष्टी या देशामध्ये आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला राजाशय नसल्यामुळं आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. ज्यांना फक्त आपण मुलाला सर म्हणतात तशा पद्धतीने परत राहतात. आज आरोग्यामधून आरोग्याचे संविधान अशा प्रकारचे ग्रंथ 700 पाणी येतील मोदीचे किती लेटर आले बरेच त्यांना जागतिक दर्जाचे आपले नॅशनल लेवलचे अवॉर्ड मिळाले. जसं तो महाराष्ट्र साहित्य परिषद मिळाले पण आपले आरोग्यमंत्री असताना आपले पालकमंत्री असताना कधी त्या ग्रंथाची चर्चा ही परीक्षोपर्यंत असते आणि आपल्यासाठी आहे आणि आपल्याला मन टाकलं नाही जे काय असेल ते असेल. पण एक शुभाची का वाटतं म्हणजे प्रॉपर मॅन टू प्रॉपर रोल द्यायला पाहिजे. आज आपण ह्या पद्धतीने पण कुठेतरी आपल्याकडे शास्त्र सेवा समाजसेवा देश सेवा ही सद्भावना असते त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न केलेला असतो. तर मी म्हणेन की धनंतरी हे आजचा दिवस जो आहे तो देवांचे पाहिजे हे धनंतरी आहे त्यांच्या प्रसंगी कुठेतरी हे समाजाचे वैद्य हे त्यांचा कुठेतरी याच्यावरती सन्मान व्हावा म्हणून सगळ्यांनी आज इथं बोलवलं आणि यदूंचा सन्मान केला. त्याबद्दल पुनर्शिव एकदा डॉक्टर संदीप तांबे साहेब आणि पल्लवी मॅडम यांचे मी आभार मानतो आणि ह्या मी सांगतो की संदीपच्या मागे विशेषतः मी नाव वगैरे घेतो का आता आमचे पंतप्रधान समोर सुद्धा आहेत पण त्यांच्यावर ह्या प्रसंगी मला खरोखर त्यांच्या वडिलांचा अनुभव होतो. का तर त्यांचे वडील तिथे घ्यायचे आणि नेहमी त्यांच्या पाठीमागे त्यांच्या वडिलांचा फार मोठा हात होतो. जशा पद्धतीने प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे तुमचा हात असतो तशा पद्धतीने पल्लवी मॅडमचा तर हात आहे पण वडिलांचाही तेवढाच आहे. वडिलांचा देखील तेवढाच मोठा हात होता. त्यांनी तेवढ्याच पद्धतीने डेव्हलप करण्यासाठी आज त्यांची खरोखर त्यांनी जाताना वैभव पाहिले पण अजूनही खूप काही वैभव पाहण्यासाठी त्यांच्या हातून राहिलेले असं मला वाटतं. आणि जाताना मी नक्की सांगेन की मी सुद्धा आजपासून माझ्या मोबाईलवर आमच्या झाडांचा फोटो ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त पद्धतीने मी अगदी चांगले आज आपण माझे रोजचंद आज ऐकून घेतले. मी आज धन्वंतरी जयंती प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना आरोग्य ऐश्वर लाभलं त्या मिळाल्या आरोग्य आणि ऐश्वर्याच्या आपल्या हातून कुटुंब सेवा समाजसेवा देश सेवा घेऊन जयंती जय आहे. उपस्थित असलेले मान्यवर आणि खाली बसलेले माझ्या मित्र आणि मैत्रिणी वयाने जरी छोटे असले तरी भावी जे डॉक्टर आहेत कलिंग म्हटले जातात आणि ते एक मित्राप्रमाणेच असते. आज तर कार्यक्रम झालेला आहे खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आणि सगळ्यात काही आवडती गोष्ट जी आहे माझ्या कुटुंबजन पण खूप छान झालेला आहे. खरंच बऱ्याच वेळेला असं होतं की आईला गृहित धरला जातो बायकोला पण गृहित धरला जातो मुलीला तेवढं गृहित नाही धरल्या जात. तर बऱ्याच वेळेला थँक्स किंवा ग्रॅटिट्यूड ही गोष्ट जाणून जात मुलींकडनं पण राहते पण आज खूप छान झाली पाणीपुरीचं करण्यात आलं. दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट आवडली ती म्हणजे पत्नी पूजन किंवा पत्नी विषयी जे काही ग्रॅटिट्यूड इथे व्यक्त करण्यात आला तसं ही सांगणार आणि तसं पाहिलं तर पत्नी ही खांद्याला खांदा लावून
संकटामध्ये आपल्या पतीच्या मागे उभे राहते. बऱ्याच वेळा अशी संकट येतात, जर करिअर मुलं नसेल तिला एक तिला काही संकट निघावी लागतात, ती सुद्धा मी पडते. तर थँक्यू म्हणून आज मी हे त्यांच्या विषयी ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यात आला. आणि आजचा जो काही नॅशनल आयुर्वेदिक डे आहे, याला धन्वंतरी पूजा आहे, धन्वंतरी देवताची आहे असं म्हटलं जातं. तेव्हा पंतन भगवंतीमधील जे धन्वंतरी देवता आहे त्यांचा अवतरण झालं. धन्वंतरी पूजन जे की आपण करतो, बऱ्याच घरांमध्ये आपण नऊ धान्य पूजा पूजा करतो, काही घरांमध्ये धन्वंतरी पूजन केलं जातं. तसंच प्रत्येक वस्तूंमध्ये प्रत्येक क्लिनिकमध्ये धन्वंतरी पूजन पण केलं जातं. आजच्या या धन्वंतरी पूजनाच्या दिवशी जे काय म्हणतोय, खरोखर जे धन्वंतरीचे अवतार आहेत, अंश आहेत, अशा लोकांचं जे काही सत्कार केलं त्याच्यासाठी पण थँक्स म्हणते. आणि खरंच असं म्हटलं जातं की जेव्हा ग्रॅटिट्यूड तुम्ही एखादी व्यक्तीविषयी व्यक्त करता, तर तुम्हाला युनिव्हर्स आणखी एक संधी देते ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी. म्हणजे त्या पद्धतीने त्या गोष्टी तुमच्याकडे आल्या जातात असं म्हटलं जातं. यस, आता मी होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर आहे ना, पण बऱ्याच काही माझ्या प्रिस्क्रिप्शन मध्ये शेवटी काय केलं, मेडिसिन घेतो. आम्ही आमच्या रक्षाची वेळच्या हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदा होमिओपॅथी ॲलोपॅथी ह्या सगळ्या प्रकारच्या पद्धतीने आम्ही पेशंटला सेवा देतो असं म्हणेन मी. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सरांपेक्षा जास्त मी आयुर्वेदा वापरते आणि बऱ्यापैकी आयुर्वेदिक मेडिसिन्स ज्या आहेत त्या मी वापरते. रिझल्ट खूप चांगले आहेत. बऱ्याच वेळेला होमिओपॅथिक मेडिसिन पण चांगल्या पद्धतीने वापरते. आणि आणखी आता मी एक गोष्ट चालू केलेली आहे की सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स जे आहेत, म्हणजे जे काही आपलं केमिकल गुणधर्म समाजाला आणि भारताला खरंच खूप सारखं सुंदर असं काम
आधी काय करतात की लोक एकमेकांची कंपनी देण्यासाठी पाळतात. हॅबिट लीड्स टू ऍडिक्शन. हॅबिट जर झाली तर ती ऍडिक्शन होते. आणि जर मग ती गोष्ट मिळाली नाही किंवा हात पाय करून आपण अशी अशी चोऱ्या करणे ह्याची सुद्धा मागे पडे बघत ती अशा व्यक्तींना उत्तम प्रकारे आहार व्यवस्थित व्यायाम व्यवस्थित झोप त्यांना चांगला सपोर्ट आणि त्याच्याबरोबर त्यांना मेडिटेशन योगा ह्याची सगळ्यांची गरज असते. ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या गेल्या तर खूप छान पद्धतीने होईल. आणि आता आजचं गाणं आहे ना ते पल्लवी मॅडमच्या तोंडातून म्हणजे असे त्यांचं आणि माझ्यामध्ये आमच्या दोघींच्या तोंडातून हे गाणं डेडिकेटेड टू डॉक्टर संदीप सर डेडिकेटेड टू डॉक्टर आनंद सर अँड एव्हरी पर्सन हू आर डेडिकेटेड टू आवर नेशन. ओ राजन तेरी सासू पे थोड़ा सा वतन के रूठी हक था यू देख मुझे ना मुड़ मुड़ के ये मेरा साथ यही हक था ये तेरी जमीन तेरे खून से ही तो सजती सवरती है राज तेरी इश्क की मैं हकदार देती तेरी हीर तो धरती है राजे. यस थैंक यू. राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने आपण ज्याचं पूजन केलं भगवान धन्वंतरी छत्रपती शिवराय सर्व महापुरुषांना अभिवादन करून आजच्या या धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या विराजमान असणारे या आयुषच्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक रामचंद्र थापे सर माझे मित्र आता त्यापेक्षा त्यांची चांगली जी ओळख आहे उपजिल्हा रुग्णालय परंडा इथं आयुष अधिकारी म्हणून काम करणारे त्याचबरोबर त्यांचे आरोग्याचे संविधान आणि आरोग्याचे अमृत असे दोन ग्रंथ ज्याचं कौतुक माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पण पत्र पाठवून केलं आणि जे म्हणजे कॉलेज पासूनचे सिनियर आणि मार्गदर्शक आहेत असे डॉक्टर आनंदजी मोरे त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात काम करताना मार्गदर्शक म्हणून नेहमी ज्यांच्याकडे बघत मी शिकत आलो असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर मुगे सर ब्रिटिश असोसिएशनचे आमचे चापलभाई शेठ त्याचबरोबर माझे सहकारी रोहित केंडे समोर उपस्थित सर्वच मान्यवर आमच्या अधिवेशनात बघत डॉक्टर आहेत त्याचनंतर अमित सर आहेत पवार सर आहेत सर्व पोतकरू होऊ घातलेले डॉक्टर्स मंडळी आहेत त्यांचे आई वडील आहेत सर्वांचं आजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खरं तर आजचा हा दिवस म्हणजे रमा मॅडम एकदम वेगळा दिवस आहे की डॉक्टरांनी डॉक्टरांबद्दल चांगलं बोलण्याचा दिवस आहे. शक्यतो असं होत नाही म्हणजे नेहमी आपण डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रात आपण काही काम करताना जर आमचा एखादा पेशंट माझ्याकडे आला तर मी त्या पेशंट काय करेल त्या आमच्याकडे कसा घ्यायचा आम्ही कधी एकमेकाबद्दल चांगलं बोलत नाही पण आजचा हा धन्वंतरी सर्व धन्वंतरीचा दिवस आहे हा खरं तर चांगलं बोलण्याचा दिवस आहे. आणि मॅडम मी खूप वेळा माझा उल्लेख केला हलकी वाजून आणि हलकी वाजून कारण मी डॉक्टर आहे आणि हलकी तेवढी ताकद आहे हलकी वाजवली नाव केल्यामध्ये माझं नाव केलं दक्षिण कोरियामध्ये की ताकद का हलकी आहे आणि ती हलकी घेण्याची ताकद तिने माझ्या दिली ती माझी सहचारिणी डॉक्टर पल्लवी अनेक कार्यक्रमांमध्ये आपण पुन्हा पुन्हा भेटत आलो आहे मागच्या एक दोन महिन्यामध्ये तर सातच भेट मला गेल्या विषयी माहिती मंडळींची आणि जपरबाई पुन्हा पुन्हा कार्यक्रमात तुम्ही सगळे म्हणता की बाबा डॉक्टर रामावली आलेले भाषण सांगत होते ते भाषण सांगत होते पण आज मी सांगून असा तो अशी आयडिया फक्त तुम्हीच नाही आधी तर बसलेला प्रत्येक जण भविष्यात येतो चांगलं भाषण अशी जी आयडिया मला मिळाली जेव्हा कधी आपण इथं मंचावर पाठवून बोलायला भाऊ आपल्याला शब्द सुटत नाही बऱ्याच आपण थांबून जात पवार सर तुला ऊन थांबवतो आणि त्याला शब्द सुटत नाही काय संकट आला असं वाटतंय मग असं मी सुद्धा गावायचो सुरुवातीला सुटले होतो पण मला एका मित्राने आयडिया सांगितली की असं जर माणूस घाबरला आता तर नेहमी मोबाईलवर बायकोचा फोटो ठेवायचा आणि त्या फोटो पण बघायचा आणि स्वतःला समजावून सांगायचं की मी हिच्यासोबत संसार करू शकतो सामना करू शकतो असं त्या अलिपंडे नावाच्या मित्रांनी मला सांगितलं
अतिशय मन लावून स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःच्या जीवाचा विचार न करता आयुष्यभर रुग्णाची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचं बी कौतुक होणं गरजेचं आहे. प्रसंगी आपल्या सगळ्यांनाच आठवतं, मला चांगलं आठवतं की आपल्या आई आजारी म्हणून तिचा फोन येतो पण आपण तो बाजूला ठेवतो आणि समोर आलेल्या पेशंटला सेवा देतो आणि एवढं करून दिवस रात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टरांचं कृतज्ञ थोडंफार कौतुक झालं पाहिजे. या उद्देशाने आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा त्यांनी पण आपण आयोजित केलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट नवीन उपक्रमाचे भोग असलेले अनेक डॉक्टर मंडळी आज या कार्यक्रमाला सन्मानमूर्ती म्हणून उपस्थित आहेत आणि ऍडमिशन मिळाल्यापासून आनंद झाला. आपल्या सगळ्यांच्या मनाची एक भावना असायची की एमबीबीएस मुक्त म्हणून निघतात आणि हे भावना जर योग्य वेळी डॉक्टरकडून गेली नाही आयुष्य संपून जातो पण आम्हाला मुंबईमध्ये निघत नाही. म्हणून माझा भोग असलेल्या डॉक्टर युवकांसाठी त्यांना प्रेरणा त्याच्या पंखात बळ मिळावं म्हणून आजचा खरं तर गौरव सोहळा आहे. आजचा हा कार्यक्रम सोहळा मला मागच्या महिन्यामध्ये जेव्हा कोरियाला गेलो इतका अभिमान वाटला मी आयुर्वेदाचा डॉक्टर असण्याचा कारण जवळजवळ 400 देशातले लोक तिथे वेगवेगळ्या क्षेत्रात विकत मिळाली होती आणि त्या सोहळ्याला त्या कार्यक्रमाला तज्ञ म्हणून भारतातल्या ज्या लोकांना निमंत्रित केलं होतं त्या बहुतांश आयुर्वेदाचे पदवीधर होते आणि हे पदवीधर साधे पदे नव्हते. डॉक्टर मनीष जैन म्हणून एक नाव तुम्ही आता गुगल पर सर्च केलं तरी प्रत्येकाला बघायला मिळेल. आम्ही 128 देशामध्ये शाखा त्यांच्या वेलनेस सेंटर यांची आयुर्वेद उपचार करणार 128 देशामध्ये दिल्ली एअरपोर्ट मनीष जैन मिळून जाणार होतो पण त्या मनीष जैनला सोडायला 5 वर्ष दिली जात होते. त्याच्या गायाची एक वर्ष दिली, त्याच्या स्टाफची एक वर्ष दिली, 5 गाड्या हे कार्यक्रमाचा कोरियामध्ये या कार्यक्रमाचे जे आयोजक होते डॉक्टर प्रशांत तिवारी म्हणून त्यांनी कोरियामध्ये आज आयुर्वेदा नवल ह्याचं नाही तर नवल ह्याचं कोरियात आयुर्वेदिक औषध शरीरात घ्यायला परवानगी नाही फक्त बाह्य उपचार करायला परवानगी आहे. त्या बाह्य उपचाराच्या जोरावर हा डॉक्टर प्रशांत तिवारी आज दवाखाने सुरू करतो. तिथला पंतप्रधान त्याला सन्मानपूर्वक त्या ठिकाणी स्थान देतो की ताकद आयुर्वेदाची आहे आणि त्या आयुर्वेदाचे आपण पदवीधर होतोय यामध्ये सगळ्यांचे तिथे अभिमानाची गोष्ट. मग आपण फक्त परदेशातच नाही त्या परिषदेला जे प्रमुख पाहुणे होते त्याचा जो अध्यक्ष होते आयुर्वेदा कॉलेज ऑफ कॅलिफोर्नियाचे प्रिन्सिपल वर्ल्ड आयुर्वेद कॉन्ग्रेसचे प्रेसिडेंट आणि जन्मानं अमेरिकन म्हणजे अमेरिकन माणूस भारतात येतो आयुर्वेदाचं ज्ञान घेतो तिथे जाऊन कॉलेज सुरू करतो. एवढंच नाही त्यांनी आम्हाला राष्ट्राला सांगितलं की पश्चिमात्य देशामध्ये 4000 प्रॅक्टिस ज्या लोकांचे त्यांना ह्या आयुर्वेदाचं प्रशिक्षण देऊन आता ते आयुर्वेद प्रॅक्टिस करतात 4000 तेवढ्या खास पद्धतीनं आयुर्वेद संपूर्ण जगात पोहोचवत आहे. तर आम्ही आता आम्हाला जीवन जरी असलं मोठं तिथे दाखवलं तर बघत बघत आपण काही गावात बघा सुद्धा आता अमेरिकेत जाऊ शकत नाही. म्हणून जे शिकणारे मंडळी तुम्ही जर आतापासून त्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली निश्चितपणा तुम्ही मी ख्यातनाम जागतिक जगतविख्यात डॉक्टर म्हणून आपण इतकं नावाजलेले गेल्याशिवाय राहणार नाही कारण ही सगळी डॉक्टर मंडळी मी बघत होतो. मला एक पक्की खात्री आहे त्या जागतिक परिषदेमध्ये सहभागी झालेल्या त्या डॉक्टरांपेक्षा नक्कीच ही सगळी हुशार होते फक्त त्या प्रकारचं प्लॅटफॉर्म आम्हाला मिळणं गरजेचं. आतापासून त्या दृष्टीने विचार करावा या दृष्टिकोनातून आज आपण हे कार्यक्रम आयोजित केलं की त्याच्या पंखात बळ मिळालं पाहिजे. ते फक्त विदेशातच आहे असं नाही त्याच्या आधीच्या महिन्यात त्या दक्षिण कोरियाचं निमंत्रण पत्र घेण्यासाठी मी आयुष निश्चित केलो होतो आणि मंत्र्यांना भेटण्याच्या मीटिंगमध्ये मी थांबलेलो असताना तिथे एक आपला भारतातला एक नॉन मेडिको माणूस ज्याची 40 वेलनेस सेंटर आहेत तिथे तो आयुर्वेदिक पद्धतीचा उपचार करतो 40 वेलनेस सेंटर भारतात लोणावळा लेमिटेड वेलनेस सेंटर आपला माणूस दिल्लीचा नॉन मेडिकल त्याच्या हाताखाली 1500 डॉक्टर काम करतात. म्हणजे एखादा नॉन डॉक्टर माणूस जर एवढा करू शकतो तरी तो एक वर्षाला प्रत्येक पदवी देणार त्याच्या पुढे एक पाऊल टाकल्याशिवाय राहणार. आम्ही दुर्दैवाने आपल्यावरती हे लोक
kayu sekedar. Ayurvedik baru kain begitu. Gawat apa tu? Kesel lah tu. Kayu sekedar baru kepukat kepukat. Maka ayu sekedar. Brahma leh sangat ini nanti sekarang. Tapi tulis sekarang apa pasal tu? Orang tak kalah nasib pernah suruh kini. Tapi penting kan sebab itu memujul leh. Tuh malah pakai dana cara sakti orang tak kalah mana. Kita sebiji cerca hecha sahih. Kita sebiji tulis pasalnya. Tuh world ayurved congress tu khususnya kita pasal sambo. कि दुर्दैव आयु भारत में आयु का तो बुरा नुकसान है पर एक्सपोर्ट आयु का आवश्यक करना जी कंपनी है जैसा एक पक्ष में जहाँ चाहो तो बता जैसा इस मामले में तो जहाँ चाहो कंपनी था एक्सपोर्ट के लिए आयु नहीं का आवश्यक आता क्रम और आठ पता को तो बेच सकता मैं कारु का तो नहीं चाहिए मैं कारु का नहीं मुझे देने कैसे सोचा तो प्रदर्शन का अंदर ये उपाय तेरे को मालूम हो चला कैसे और नाम नहीं लेने को आयुर्वेदिक तो कहनी आयुर्वेदिक वो कहनी क्या आप पाकिस्तान यूएस डॉलर में जो तुमने दिए थे पांच यूएस डॉलर कैसे पांती है रुपया में जो तुमने तो दे दो लाख तो तुमसे चार चार शुरू चार शुरू का क्या अंतर्गत संगीत है यहाँ तो तुमने दहाक का ऐसे डॉक्टर कि तो पैकिंग बनाने दिन शुरू पास मुन्नी ने चार शेरा कर दे शक्ति कि ताकत है आयुर्वेदिक उत्पादन की तो क्या कुछ ना अपन विचार करा पाइए दुर्दम भी हम जैसा कि मन तो कि तो कंपनी का प्रश्न ही सांगत होता कि भारत आयुर्वेदिक उत्पादन का जो एक्सपोर्ट करतो है जब 15 पर चाइना एक्सपोर्ट करतो कच्चा माल भारत को लेता उत्पादन क्या बनाता अंशकर जगत एक एक्सपोर्ट करता 10 पैसे से कम नहीं करता योगा है तो उगम स्थान भारत है पर दुर्दैव है ना संपूर्ण जगह जापानी चीजों की जगह का मान योगा शुरू होता है ये पूरा का अपनी क्षेत्र है जो लोग का विचार करने लगे हैं मन अपन थोड़ा सा बेड़ा विचार बेड़ा पद्धति का विचार करने की लिए आने लगे चांगले दुबे सप्ताह का कोई विचार देना है क्या पद्धति ने मैं नवीन बना दी पावन टाका भी अन्य सगत धनिस के लिए योग्य मुकामी का वगैरह तो आई तो तू अपन भी सेवा के लिए चाहे आयुष वाला भी कवर सा अपन काम करो मैं ये भी कहा था दिशा मात्रा काम क्या मुझे अपन जाते हो कि दिल्ली में सब आयुर्वेदिक वो पूजा साल के चेहरे कश्मीर सुविधा सुलेख में मुझे अगर मोट मोटे दावों के नाम दे जो तो मोट मोट भी सीमन तो कर जाता मोट मोटे बिजनेस में जाता मैं मुंबई जाता पापा मुंबई हॉस्पिटल अंको हॉस्पिटल तमको हॉस्पिटल उपाय का क्या किया शिला ये क्या का पेशेंट का छुपा रहा है कि वन बी एच के अपनी साथ में हम सोमवार डॉक्टर सकाई डॉक्टर आने लग गए किडनी का डॉक्टर सकाल उन भाई के साथ उतार उन सुबह डॉक्टर सुबह पेशी ये जो नर्स घड़ी 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 करके तो बोली खाली कैसे जेवले कैसे पानी पीने कैसे भूखे कैसे भागे कैसे बोली तो पुलिस आड़ी चलाते हैं माइक्रोएक्ट करने जब हम माइक्रोएक्ट किए काम लगा ना पाइप हो गया ऐसे कैसे भी दो सरकार की नाड़ी चलाते हो गए मतलब पाइप हो गया ऐसे भी नाड़ी चलाते करना तो दवा करना कैसे अंजू तो तुम ही आमिर तुम चाहे मैं क्या घर से जाते हैं आपका बाप जाता है आपके आई जाते हैं तो गावत ना करता सरकार का वक्त ना बगीचा डॉक्टर एका दिनरस बस में लिया स्के अनपोर्ट दुकानों में मुझे इधर तक कसम दुकानों में मुझे करा चाहिए दांत पाना आंचक सांपों अच्छा जाऊँगा जब सुचित्र तो पोर्ट कस्ता है तो आंचक पोर्ट ही जो सुचित्र बकुल दुकान का अच्छा गांव वाला मुझे सामान्य लोग का नाम हमारा सुविधा से तुम्हारे मात्रे ये शाम से दांत का शपथ झूठ सांतो हाथ से शिक्षण सांतो बोलिए सर 40% चाहिए शायद
हिसाब पैसे आणून एक चाहता है बनती है लेकिन कहाँ तस्वीर जिंदगी की बनाते हैं सब यहाँ जैसी जो चाहता है बनती है लेकिन कहाँ हर आरजू पूरी हो होता ऐसा अगर फूलों के साथ ना होता कांटों का ये सफर कांटों का ये सफर।